हेलो डियर व्यूअर्स, आई एम योर फ्रेंड विलास चौहान। यू आर वॉचिंग फिगर्स ऑफ स्पीच पार्ट 6। इन दिस पार्ट वी आर गोइंग टू लर्न अपोस्ट्रॉफी एंड एक्सक्लेमेशन। फ्रेंड्स, आई हैव ब्रॉट दिस कंप्लीट सीरीज ऑफ फिगर्स ऑफ स्पीच इन 20 पार्ट्स, इन विच वी आर गोइंग टू लर्न अबाउट 40 फिगर्स ऑफ स्पीच। सो नाउ लेट अस सी द पार्ट 6। फर्स्ट ऑफ ऑल लेट अस टॉक अबाउट अपोस्ट्रॉफी, थिंग्स टू रिमेंबर। या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील। मित्रांनो बघा, एन अपोस्ट्रॉफी इज अ डिरेक्ट ऍड्रेस टू अ पर्सन ऑर थिंग, टू द डेड, टू अन ऍब्स्ट्रॅक्ट आयडिया, टू अ पर्सनिफाइड ऑब्जेक्ट ऑर इमॅजिनरी ऑब्जेक्ट। इथे बघा, जेव्हा एखादी व्यक्ती किंवा वस्तूला उद्देशून बोलले जाते, त्यांना हाक दिली जाते, त्यास आपण अपोस्ट्रॉफी म्हणतो। आता बघा, इथं पहिले म्हटलेलं आहे टू द डेड, ही व्यक्ती शक्यतो मृत असते। त्याचबरोबर पुढे म्हटलेले आहे टू अन ऍब्स्ट्रॅक्ट आयडिया, म्हणजेच अमूर्त स्वरूपाच्या वस्तू असतात ज्यांना आपण पाहू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही, त्यांना देखील हाक दिली जाते। नेक्स्ट, टू अ पर्सोनिफाइड ऑब्जेक्ट, म्हणजेच काही वस्तूंना, जसे क्लाउड असेल, सन असेल, यांना ह्युमन क्वालिटीज अप्लाय करून, म्हणजेच पर्सोनिफाइड करून त्यांच्याशी देखील उद्देशून बोलले जाते। आणि त्याचबरोबर इमॅजिनरी ऑब्जेक्ट, म्हणजेच काल्पनिक वस्तूंना देखील उद्देशून बोलले जाते, त्यास आपण अपोस्ट्रॉफी म्हणतो। नेक्स्ट नंबर टू, अपोस्ट्रॉफी लिटरली मीन्स टर्निंग असाइड, द रायटर टर्न्स असाइड टू स्पीक डिरेक्टली टू समवन हु इज नॉट प्रेझेंट। अपोस्ट्रॉफीचा अर्थ टर्निंग असाइड असा होतो, म्हणजेच रायटर किंवा पोएट ज्या व्यक्तीला किंवा वस्तूला उद्देशून बोलतात ना, ते प्रेझेंट नसतात, तरी देखील प्रत्यक्षपणे बोलल्याचे हे कवी किंवा लेखक भासवतात, तेव्हा अपोस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच होत असते। नाउ लेट अस टॉक अबाउट एक्सक्लेमेशन, थिंग्स टू रिमेंबर। नंबर वन, इन एक्सक्लेमेशन द एक्सक्लेमेटरी फॉर्म इज यूज्ड। साधी गोष्ट आहे, इथं एक्सक्लेमेशन मध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचा वापर होतो। नंबर टू, दिस डिवाइस इज यूज्ड टू ड्रॉ ग्रेटर अटेंशन टू पॉइंट रादर दॅन मेकिंग अन इनसिपिड स्टेटमेंट। इनसिपिड स्टेटमेंट म्हणजे नीरस विधान, म्हणजे अनइंटरेस्टिंग विधान। अशा विधानाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी एक्सक्लेमेशनचा वापर केला जातो। नाऊ लेट अस हॅव एक्झाम्पल्स टू अंडरस्टँड इन अ बेटर वे। फर्स्ट ऑफ ऑल अपोस्ट्रॉफी, लुक हियर, दीज आर द एक्झाम्पल्स। नंबर वन, ओ वाइल्ड वेस्ट विंड, दाऊ ब्रेथ ऑफ ऑटम्स बीइंग। पीबी शैले म्हणतात, बघा, ओ वाइल्ड वेस्ट विंड, आता इथं विंड म्हणजेच वारा, हे जे आहे तर पर्सोनिफाइड ऑब्जेक्ट आहे, कारण वाऱ्याला ह्युमन क्वालिटी अप्लाय केलेले आहे आणि त्याला उद्देशून कवी जे आहेत तर बोलत आहे, आणि म्हणून इथं आहे अपोस्ट्रॉफी। ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, मिल्टन, दाऊ शुडस बी लिव्हिंग ॲट दिस अर्थ। ॲक्च्युली इथं मिल्टनच्या मृत्यूनंतरची ही लाईन वर्ड्सवर्थने लिहिलेली आहे, मिल्टन दाऊ शुडस बी लिव्हिंग ॲट दिस अर्थ। आता मिल्टन जे आहे मृत आहे, आणि मृत असून देखील वर्ड्सवर्थ त्यांना उद्देशून बोलतायत, म्हणजेच इथं देखील काय आहे, अपोस्ट्रॉफी। ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल, ओ डेथ वेअर इज दाय स्टिंग, ओ ग्रेव वेअर इज दाय व्हिक्टरी। आता इथे बघा, डेथ जे आहे ऍब्स्ट्रॅक्ट आयडिया आहे, आणि ग्रेव जे आहे पुन्हा पर्सोनिफाइड ऑब्जेक्ट आहे, आणि कवी त्यांना ॲड्रेस करतायत, म्हणून इथं देखील आहे अपोस्ट्रॉफी। ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर फोर, ओ सॉलिट्यूड वेअर आर द चार्म्स दॅट सेजेस हॅव सीन इन दाय फेस। आता इथे बघा, विल्यम कॉपर जे आहेत ते सॉलिट्यूडशी बोलतायत, म्हणजे एकांतपणाशी बोलतायत। आता एकांतपणा काही अशी वस्तू नाही की ज्याला आपण स्पर्श करू शकतो किंवा हातात घेऊ शकतो किंवा बघू शकतो, परंतु हे जे आहे ऍब्स्ट्रॅक्ट आयडिया आहे, त्याला कवी उद्देशून बोलतात, आणि म्हणून याला देखील आपण म्हणणार अपोस्ट्रॉफी। ठीक आहे, नेक्स्ट लेट अस सी द एक्झाम्पल्स ऑफ एक्सक्लेमेशन, लुक हियर। फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज मॅन, टेकन फ्रॉम हॅमलेट बाय विल्यम शेक्सपियर।
Now look here, all the statements or lines end with an exclamation mark because the poet or writer wants to draw our attention to the point which may be insipid. Okay, next example is from The Merchant of Venice. How sweet the moonlight slips upon this bank. Number 3. Oh, what a fall was there, my countrymen. And the last example is, the birthday cake was so good. Mitranno, इथे पुन्हा दोनच गोष्टी लक्षात ठेवा की एक्सक्लेमेशन मध्ये स्टेटमेंट किंवा पोएटिक लाईनच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतो आणि त्या स्टेटमेंट किंवा पोएटिक लाईन कडे लक्ष वेधून घेणे हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. ठीक आहे, नाऊ लेट अस हॅव सम मोर एक्झाम्पल्स फॉर युअर एक्सरसाइज. लुक हियर, आयडेंटिफाय वेदर अपॉस्ट्रॉफी ऑर एक्सक्लेमेशन. नंबर 1. O judgment, thou art fled to brief beasts. Friends, you can either pause the video and copy the examples or take the screenshot of this page. Number 2. Oh my God, what a brilliant catch. Number 3. Oh friend, I know not which way I must look for comfort. Number 4. How sad it is to cry alone. Number 5. Oh captain, my captain, our fearful trip is done. Number 6. You are such a liar. Number 7. Exult, O shores, and ring, O bells. Friends, in this way we have studied Figures of Speech Part 6 out of 20 parts. Do watch all the remaining parts. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर बिंग विथ मी. थँक्यू व्हेरी मच.